बाजारात कैऱ्या आल्या की मराठवाड्यामध्ये हा सख्खुबद्द नावाचा पदार्थ केला जातो हा फार अप्रतिम लागतो त्याची रेसिपी आज आपण बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे कैरी घेताना जरा बऱ्यापैकी आंबट कैरी घ्यायची आणि त्याच्या व्हिडिओत दाखवल्या तशा चकत्या करून घ्यायच्या चकत्या केल्यावर त्याची चव अतिशय छान लागते फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही अशा चकत्या करून घ्यायच्या आता मी एका आंबटसर कैरीच्या या चकत्या करून घेतलेल्या आहेत मसाले <िisternian> घालायला मी पोह्याचा चमचा घेतलाय तर एक पोह्याचा चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि दोन चमचे कच्च्या तिळाचं कूट घालायचंय एक चमचा धणे पावडर घालायची आहे आमच्याकडे माझ्या वहिनी किंवा माझी आई वगैरे करते तर ते धणे पावडर नाही घालत पण जनरली याच्यामध्ये धणे पावडर असतो आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि दोन चमचे गुळ घालायचंय गुळ तुम्ही तुम्हाला जर गोड आवडत असेल तर आणखी एखादा चमचा चालेल आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय एका कडल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मेथी दाणे छान खमंग तळून घ्यायचे हे जास्त तळू नका नाही तर ते कडवट होतात आता हे तळलेले दाणे मी बाजूला काढून ठेवते आणि हे जे गरम तेल आहे ते आपण मसाले मिक्स करून ठेवलेल्या कैरीवर घालायचे आणि हे सगळं छान गरम असतानाच मिक्स करून घ्यायचंय हा भरपूर प्रमाणात जर करायचा असेल तुम्हाला वर्षभर टिकण्यासाठी तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेल गार करून घालायचं म्हणजे ते टिकतं वर्षभर पण हे ताज ताजच छान लागतं आता ज्या मेथ्या मी तळून घेतल्या होत्या त्याचं मी कूट केलाय आणि त्या मेथ्याचं कूट मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही अख्ख्या मेथ्या पण घालू शकता कारण कूट घातल्यावर थोडा कडवटपणा येतो त्याचा पण ज्यांना आता कडवटपणा आवडतो त्यांना छान वाटेल तुम्हाला कडवट आवडत नसेल तर अख्खी मेथी घाला चला आता आपला मस्त तयार आहे बघा किती आकर्षक दिसतोय हा नुसता गरम पोळी किंवा भाकरी बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता तर बाजारात मस्त कैऱ्या मिळत आहेत तर हा सखुबद्दा जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका अशी छान मराठवाडा स्पेशल कैरीची रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात